रोजच्या जेवणाची थाळी ही सिरीज तुम्हाला खूप आवडते हे मला तुमच्या लाईक्सवरून आणि कमेंट्सवरून समजते ही सिरीज अशीच सुरू ठेवायची असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा म्हणजेच भरपूर थाळी रेसिपी मी शेअर करू शकेन नमस्कार कुकविथ दियारामध्ये मी दियारा तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकसुद्धा आहेत मी रोज व्हेज थाली टाकणार आहे आणि विकेंडमध्ये नॉन व्हेज थाली किंवा फक्त तर अंड खाणाऱ्या लोकांसाठी ही स्पेशल थाली बनवलेली आहे तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुक विद्यानाचे सदस्य झाले नसाल तर लाल रंगाचे बटन दाबून सदस्य व्हायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया एक थालीमध्ये मस्त असा चवीचा लसूणी जिरा भात बनवतोय एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय तांदूळ कोणताही वापरला तरीही चालणार आहे तांदूळ चांगला धुऊन त्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवूया तांदूळ भिजत होतोय तोपर्यंत तो इथे मी चपातीसाठी लागणारी कणिक भिजवून घेतली आहे आता तांदूळ पण मस्त भिजलाय भात बनवायला घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल गरम झालं की एक चमचा जिरं अगदी पंधरा ते वीस मिनिट छान परतून घेऊया मग यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक चिरलेला लसूण इथे मी भरपूर लसूण घेतला आहे पंधरा ते वीस पाकळ्या आहेत लसूण एकदम कमी गॅसवर अगदी अर्धा ते एक मिनिट रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा तर हे पहा लसणाचा रंग खूप छान आला आहे आता भिजत ठेवलेला तांदूळ निथळून घ्यायचा मी बासमती तांदूळ वापरला आहे तुम्हाला कोलम वापरायचा असेल तरीही चालणार आहे तांदूळ लसूण आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं तर आपण या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दुप्पट पाणी टाकायचं आहे म्हणजेच दोन वाट्या पाणी टाकायचं आहे जर तुम्ही हाच भात हुक कुकरमध्ये करणार असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी म्हणजेच दीड वाटी पाणी घालायचं आणि दोन चिट्ट्या करून घ्यायच्या पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स करून घेऊया आणि गॅस मोठा करून या पाण्याला उकळी आणून देऊ पाण्याला उकळी आली की पुन्हा त्याला हलवून घेऊ गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं किंवा तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवू द्यायचं सात ते आठ मिनिटांनी चेक करूया तांदूळ मस्त शिजलेलं आहे तर हे पहा अजिबात पाणी राहिलेलं नाही एकदम मोकळा झालेला आहे तर याला मोकळं करून याची वाफ काढून घेऊ छान शिजलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही मी गॅस बंद केला आणि यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालू याला मिक्स करून घेऊयात म्हणजेच कोथंबीर काळी पडणार नाही मस्त चवीचा लसूणी जिरा भात भात शिजत असताना इथे मी अंडाकरीची तयारी करून घेतली होती आता मसाला बनवायला घेऊ त्यासाठी पॅन गरम करायचा आहे त्यामध्ये घेऊया एक चमचं जिरं दोन चमचे पांढरे तीळ हे मंद आचेवरती जिरं आणि तीळ अगदी सुगंध येईपर्यंत एक ते दोन मिनिटं भाजून घेऊया तर तीळ आणि जिरं हलक्या रंगावर भाजले गेले काढून घेऊया आता या पॅनमध्ये दोन चमचे आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचे काप टाकले तरीसुद्धा चालणार आहे सुको खोबरं सुद्धा मंद आचेवरती हलक्या तांबूस रंगावर मिनिटभर भाजून घेऊ पॅनमध्ये चमचाभर तेल घालायचे तेल गरम झालं की उभा पातळ कापून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले होते कांदा तांबूस रंगापर्यंत भाजून घेऊया तर हे बघा कांदा असा भाजून झालेला आहे याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक टोमॅटो घेऊ इथे मी चमचाभर तेल घेतलेला आहे एक टोमॅटो असा पातळ कापून घेतला आहे टोमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा आणि पाणी आटेपर्यंत चांगला भाजायचा म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जातो व तो करीत उतरत नाही दोन ते तीन मिनिटं टोमॅटो चांगला परतला गेला मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ खोबरं आणि जिरं काढून सोबत दोन हिरवी मिरची एक ते दीड इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या कोथंबीर घालायची त्यानंतर भाजून घेतलेला टॉमॅटो आणि कांदा घालूयात आता यामध्ये घालूयात एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला आणि दोन ते टेबल टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ तर आपण अंडा करीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे आता करी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की एक तमालपत्र एक इंच दालचिनी घालू आणि त्यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला घालायचा किंवा मसाला जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडासा बाजूला पण काढू शकता मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचा आहे बाजरीचं पीठ बाजरीचं पीठ घातल्यामुळे करीला दाटसरपणा येतो एकीकडे पाणी आणि एकीकडे रसा असं होत नाही फक्त ते बाजरीचं पीठ भाजलं जावं म्हणून मसाला अर्धा भाजून झाला की आपल्याला बाजरीचं पीठ घालून पुन्हा दोन ते तीन मिनिटं मसाला भाजून घ्यायचा आहे बाजरीचं पीठ घालून मसाला दोन तीन मिनिटं भाजला गेला की त्यामध्ये छान तेल सुटतं बाजरीचं पीठ भाजलं आहे त्याचा कच्चेपणा राहिला नाही त्यामध्ये आता अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर घालू फक्त रंग छान यावा म्हणून मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर घालून याला मिसळून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं पण ते थोडं थोडं करून घाला अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाल्याच्या गुठळ्या होत नाही सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आता याच्यामध्ये गरजेपुरतं पाणी टाकूया तर आजची करी मी अगदी घट्ट करत नाही किंवा पातळही करत नाहीये आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू छान मिक्स करून घेऊ दोन चमचे चिकन मसाला जो रेडीमेड बाजारात मिळतो तोच घातलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालून मिक्स करून घेऊ पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कितीही कमी जास्त करू शकता इतपत घट्टपणा आलेला आहे आता गॅस मोठा करूया या करीला उकळी आणायची आहे करीला उकळी आलेली आहे सुरुवातीला फेस दिसतो नंतर तो निघून जातो आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि या करीमध्ये अंडी टाकायची आहे इथे मी चार लोकांसाठी अं अंडाकरी बनवत आहे म्हणून मी चार उकडलेली अंडी घेतलेली आहेत अंड्याला असे काप द्यायचे मग टाकायचे म्हणजे करी, करी आतपर्यंत उतरते तर मी चार लोकांसाठी अंडाकरी बनवलेली आहे चार अंडी या करीमध्ये टाकणार आहे आणि चार अंडी फ्राय करायची आहेत याला मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि याला मंद गॅसवरती झाकण न ठेवता पाच ते सात मिनिट असंच उकळत ठेवायचे पाच ते सात मिनिटातच झाकण न ठेवता बघा याच्यावरती किती मस्त तरी आलेली आहे अशी परफेक्ट कन्सिस्टिटी असायला हवी अंडाकरी तयार झालेली आहे अजिबात पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे राहिलेला नाही गॅस बंद करायचा आहे आता आपण अंडा फ्राय करून घेऊया त्यासाठी मी पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला की त्याला तेल टाकायचं आहे नंतर त्यात एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकून तो मसाला पॅनमध्ये छान फ्राय करून घ्यायचा आणि मग अंड्याचे दोन भाग करून त्या मसाल्यामध्ये ठेवायचे दोन मिनिटं एका बाजूने आणि नंतर दोन मिनिटे दुसऱ्या बाजूने छान फ्राय करून घ्यायचे गॅस बंद करून घ्यायचा आहे वरून कोथंबीर घालायची आहे आता मी एका बाजूला चपाती करून घेतलेली आहे झणझणीत जण अंडा करी लसुनी जिरा भात तयार केलेला आहे अंडी सुद्धा फ्राय झालेली आहेत चला जेव्हा तर अशा प्रकारे चॅनलवरती मी व्हेजिटेरियन रेसिपी पण टाकते आणि नॉन सुद्धा टाकते आहे रोज थाली टाकणार आहे विकेंडमध्ये नॉनव्हेज थाली टाकणार आहे पण काही लोक फक्त अंड खातात म्हणून आज त्यांच्यासाठी ही स्पेशल थाली बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे सगळे व्हिडिओ असेच बघत राहा आणि मला कमेंट नक्की करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद